शादी के लिए एक युवक ने प्रेमिका के 4.5 साल के बेटे को अगवा कर ट्रेन में बिठाकर वर्धा भेज दिए जाने का मामला गणेशपेट पुलिस स्टेशन की हद में सामने आया है। पुलिस ने इस मामले में आरोपी हंसराज नानेश्वर दखनी को भंडारा जिला से गिरफ्तार किया है। प्रेमिका के बच्चे का अपहरण करने के बाद आरोपी ने अपहरण की झूठी कहानी बताकर प्रेमिका को गुमराह किया। यह वाकया गणेशपेट थाने के तहत हुआ है। पुलिस ने आरोपी हंसराज ज्ञानेश्वर दखनी को गिरफ्तार किया है। 30 वर्षीय महिला के पहले पति से अनबन चल रही थी। उसके एक माह पहले हंसराज से पहचान हुई। दोनों एक ही होटल में काम करते हैं। वह कॉटन मार्केट के एक लॉज में साथ रहने लगे। हंसराज ने महिला से शादी करने की इच्छा जताई और महिला ने शादी करने की हामी भरते हुए बेटे को भी स्वीकार करने की शर्त रखी। हंसराज बेटे को भी अपनाने के लिए तैयार हो गया, लेकिन हंसराज के मन में बेटे के लिए कोई जगह नहीं थी। वह केवल महिला को हासिल करना चाहता था। वह महिला को बेटे से दूर करने की योजना भी जुट गया। उसने 21 जून को महिला को बेटे को स्कूल में दाखिले के लिए साथ ले जाने का झांसा दिया। हंसराज दोपहर 3 बजे प्रेमिका के बेटे को कॉटन मार्केट से लॉज में साथ ले गया और वहां से रेलवे स्टेशन पहुंचा और वहां से उसने वर्धा जाने वाली लोकल ट्रेन में बालक को बिठा दिया। दिनांक 21/6/2024 रोजी शुक्रवारी, म्हणजे मागच्या शुक्रवारी, मुलगा आहे। तर ही सुमारे 1 महिन्यापासून आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जयस्वाल गेस्ट हाऊसमध्ये राहायला होती। त्या ठिकाणी तिच्याबरोबर तिच्याच ओळखीचा हंसराज दखने नावाचा इसम सुद्धा राहिला होता। त्यांची साधारणतः 1-1.5 महिन्यापासून ओळख होती आणि ते दोघंजण एकत्र राहत होते। सदर जी महिला आहे अर्चना सुधाकर पेंदोर, तिचं 7 ते 8 महिन्यापूर्वी नवऱ्याबरोबर भांडण करून ती त्याच्यापासून वेगळी होऊन ती राहत होती आणि एका गेस्ट हाऊसमध्ये ती धुणे भांड्याची काम करत होती। त्यावेळेला ह्या हंसराज दखनेबरोबर तिची ओळख झाली। दोघांची ओळख 1-1.5 महिन्यापासून असल्यामुळे ते एकत्र एका रूममध्ये राहत होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं। ती त्याला म्हणत होती की माझ्या मुलासकट तुला स्वीकारावं लागेल, परंतु ते मुलाला स्वीकारण्यासाठी तो राजी नव्हता। ही घटना ज्यावेळेस घडली 21 तारखेला, त्यावेळेला सकाळी ते दोघंजण त्यांनी कामाला जायचं होतं, परंतु तो काही कामाला गेला नाही। तर तो ती कामाला जाताना तिनं त्याला विचारलं की तू कामाला येत नाहीस का? त्यावेळेस तो म्हटला की ते मुलाला जवळच्या एका शाळेमध्ये ॲडमिशनचं काम मी आहे आणि त्याला ॲडमिशन घेऊन देऊया आपण, आम्ही जाऊन ते माझ्या ओळखीचे लोक आहेत त्या शाळेमध्ये ॲडमिशनसाठी मी जातोय आज, म्हणून मी येत नाही कामाला। असं म्हटल्यानंतर तिचा विश्वास बसला, ती कामाला गेली। दुपारी 1:30 च्या सुमाराला तो आला नाही कामाला, म्हणून तिने परत त्याला फोनवर विचारलं की फोन केला, परंतु फोन त्याचा तिचा फोन लागला नाही। पण रात्री ती ज्यावेळेस 9 वाजण्याच्या सुमाराला रूमवर आली, त्या रूमवरती हा झोपलेला होता आणि मुलगा नव्हता, म्हणून त्यांनी त्याला उठून विचारलं मुलगा कुठे। तर त्यांनी अशी एक स्टोरी सांगितली की दुपारी खापरीच्या हद्दीमध्ये बसस्टँडवर 3 जण आले होते, त्यांनी तोंडाला फडकं बांधलेलं होतं आणि ह्या मुलाला ते बळजबरीने घेऊन गेले। त्यातल्या एकाला तो पप्पा पप्पा म्हणून होता, म्हणून तिने फोटो दाखवला नवऱ्याचा, तर म्हणे हा हा होता त्याच्याबरोबर। अशी हकीकत त्यांना सांगितल्यानंतर ते जवळच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनला, हद्द माहिती नसल्यामुळे ते सीताबर्डी पोलीस स्टेशनला गेले। सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या स्टाफने आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी तिच्या नवऱ्याकडे व्हेरीफाय केलं, परंतु नवऱ्याने तिला त्या मुलाला नेलं नव्हतं असं कळल्यानंतर ते आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहिला असल्यामुळे ते सगळे आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दी आमच्या पोलीस स्टेशनला त्या लोकांना आणून त्यांनी आमच्या सुपूर्त केलं। त्याच्याकडे ज्यावेळेस आम्ही डिटेलमध्ये इंट्रोगेशन केलं, त्यावेळेस त्याच्या बोलण्यामध्ये एक वाक्यता नव्हती आणि आम्हाला त्याच्यावरती संशय आला, म्हणून आम्ही त्याला सखोल त्याच्याकडे चौकशी केली। त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की मी त्याला 4 वाजता 3 वाजता एका ट्रेनमध्ये वर्ध्याच्या जाणाऱ्या बसून दिलेलं आहे। तर ही चौकशी करायच्या अगोदर त्या मुलाचे वर्णन आणि आम्ही सगळीकडे कळवलं होतं, तर त्या कळवल्यावरून GRP वर्धा या यांनी त्या एका लहान मुलाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळालेली होती। मग ते व्हेरीफाय केलं याच्याकडची माहिती आणि ती व्हेरीफाय केल्यानंतर तोच मुलगा असल्याची खात्री पटल्यानंतर आम्ही आमचा स्टाफ पाठवून त्या मुलाला आमच्या ताब्यामध्ये घेतलं आणि ह्या महिलेची तक्रार आम्ही त्याच्या विरुद्ध घेतली। त्यानं त्याला एक लहान मुलाला सोडून देणं बेवारसपणे आणि त्याच्या जीवाला धोका होईल अशा पद्धतीने सोडून दिलं होतं, त्यामुळे भारतीय दंड संहिता कलम 317 आणि त्या मुलाला त्याच्या आईच्या ताब्यातून खोटं बोलून घेऊन त्याचं अपहरण केलं होतं त्याने, म्हणून 363 आणि तिच्या नवऱ्याला त्रास व्हावा या उद्देशाने त्या नवऱ्याचं खोटं नाव घेऊन त्यांनी खोटी हकीकत सांगितली होती, त्या म्हणून 182 IPCC सेक्शन
अशाप्रमाणे आम्ही त्याचा गुन्हा दाखल केलेला, त्या व्यक्तीला आम्ही अरेस्ट केलेला आहे, तो जेल कस्टडी मध्ये आहे। महिला को फोन पर बताया गया कि बेटे के साथ रात 9 बजे लॉज में पहुंचकर उसने खापरी के स्वामी विवेकानंद हॉस्पिटल बस स्टैंड के पास तीन लोगों द्वारा बेटे को अगवा करने की झूठी कहानी बनाई। प्रेमिका ने जब पहले पति से पूछताछ की तो बेटा वहां पर नहीं होने का पता चला, फिर उसने पुलिस से शिकायत की। पुलिस के सख्ती बरतते ही हंसराज ने सच्चाई बता दी, बालक ट्रेन की बोगी में मिल गया, जिसके बाद पुलिस द्वारा महिला को बच्चा सौंपा गया। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शुक्लवार की रिपोर्ट।